टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल। चिल्ड्रन, टुडे वी आर गोइंग टू लर्न युनिट 2 लेसन नंबर 13, द ॲडव्हेंचर्स ऑफ गुलीवर। गुलीवर इज बेसिकली अ कॅरेक्टर इन दी स्टोरी गुलीवर्स ट्रॅव्हल्स। आता गुलीवर हे एक कॅरेक्टर आहे, गुलीवर ट्रॅव्हल्स नावाची एक पुस्तक जे आहे, एक इंग्लिश रायटर होते जोनाथन स्विफ्ट यांनी लिहिलेलं हे द ॲडव्हेंचर्स ऑफ गुलीवर असं हे पुस्तक होतं। आणि त्या पुस्तकातील एका कॅरेक्टरचं नाव, म्हणजे ह्या पुस्तकातला जो हिरो होता त्या कॅरेक्टरचं नाव होतं गुलीवर। सो इन दिस चॅप्टर अबाउट दिस गुलीवर द स्टोरी इज गिव्हन। आता गुलीवर जो आहे हा एका आयलँडवर जातो आणि त्या आयलँडवर गेल्यानंतर त्याच्यासोबत काय होतं ह्याबद्दलची ही गोष्ट आहे। सो लेट्स स्टार्ट। गुलीवर्स ट्रॅव्हल इज अन इंटरेस्टिंग बुक रिटन बाय वेल नोन इंग्लिश रायटर। गुलीवर्स ट्रॅव्हल हे एक इंटरेस्टिंग लहान मुलांसाठी लिहिलं गेलेलं पुस्तक आहे, जे एका इंग्लिश रायटरनी लिहिलेलं आहे, वेल नोन म्हणजे फेमस इंग्लिश रायटर आहेत, जॉनाथन स्विफ्ट यांनी हे लिहिलेलं आहे। इन विच ही डिस्क्राइब्स द वॉयजेस ऑफ गुलीवर टू वेरियस लँड लाईक लिलीपूट अँड बॉर्बिडिंगन। आता वॉयजेस म्हणजे काय? तो वॉयजेस म्हणजे प्रवास, समुद्रामार्गे केला गेलेला प्रवास, याला वॉयजेस असं म्हणतात। जसं तुम्ही तिसरीमध्ये असताना सिंधबाद द सेलर ही गोष्ट वाचली असेल, त्याचप्रमाणे हे द ॲडव्हेंचर ऑफ गुलीवर असं हे पुस्तक आहे। तर ह्याच्यामध्ये गुलीवरचं वेगवेगळ्या ठिकाणी तो त्याचा जो प्रवास आहे त्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी ह्या पुस्तकांमध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत। तर त्याच्यापैकी एक लिलीपूटची आहे, ब्रॉबडिंगची आहे। दो द कॅरेक्टर ऑफ गुलीवर अँड दिस स्ट्रेंज साऊंडिंग लँड्स आर इमॅजिनरी। आता हे जे कॅरेक्टर आहे गुलीवर आणि त्याच्यासोबत ज्या काही गोष्टी घडतात आणि जे काही स्ट्रेंज गोष्टी घडतात, अनोख्या गोष्टी घडतात या वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर, लँड्सवर गेल्यानंतर, त्या कशा आहेत? इमॅजिनरी आहेत, म्हणजे काल्पनिक आहेत। गुलीवर्स एक्सपिरियन्सेस अँड ॲडव्हेंचर्स आर रिटन सो वेल दॅट दे सीम रियल अँड ट्रू टू लाईफ। पण गुलीवरचे हे जे एक्सपिरियन्स आहेत, ह्या ज्या स्टोरीज आहेत, त्या अशा प्रकारे लिहिल्या गेलेल्या आहेत की त्या जरी खऱ्या नसल्या, काल्पनिक असल्या, तरी वाचताना आपल्याला त्या तितक्याच खऱ्या वाटतात। गुलीवर द स्टोरी टेल्स अस वर्क ॲज अ सर्जन ऑन शिप्स। ॲज सच ही मेड सेव्हरल वॉयजेस। इन मे 1699 ही सेल्ड ऑन द शिप द अँटीलोप ऑन द रिटर्न जर्नी। इन नोव्हेंबर अ वॉयलंट स्टॉर्म स्नॅक हिज शिप अँड गुलीवर स्वॅम टू सेव्ह हिज लाईफ। आता इथे सांगितलेलं आहे की हा जो गुलीवर आहे, ही जी स्टोरी आहे ती आपल्याला सांगते की हा जो गुलीवर आहे तो जहाजावर काम करणारा सर्जन, म्हणजे जहाजांना ठीक करणारा हा व्यक्ती आहे, हा जहाजांवरती काम करतो, जहाजांची देखभाल करतो। ॲट सच ही मेड सेव्हरल वॉयजेस, आणि म्हणून त्यांनी बरेचसे असे समुद्राने प्रवास केलेले आहेत। असाच हा एक प्रवास आहे जो मे 1699 घडला। त्यावेळी तो एका जहाजामधून जात होता, ज्या जहाजाचं नाव होतं द अँटीलोप। आणि जेव्हा तो हे वॉयज करून परत आपल्या परतीचा प्रवास करत होता घरी जाण्यासाठी, तेव्हा नोव्हेंबर महिन्याच्या एके दिवशी समुद्रामध्ये काय आलं, वादळ आलं आणि त्याची जहाज जे आहे ते उलटलं त्याच्यामध्ये। आणि मग वाहत वाहत पोहत पोहत गुलीवर जो आहे हा एका ठिकाणी पोचला, स्वतःचा जीव वाचवत। लेट इन द इव्हनिंग ही फाउंड हिमसेल्फ मरून ऑन अ स्ट्रेंज लँड। आणि संध्याकाळच्या वेळेला त्यांनी स्वतःला एका अनोळखी अशा जागेवर त्यांनी स्वतःला पाहिलं। वीक अँड एक्झॉस्टेड ही स्लेप्ट फॉर अबाउट 9 आवर्स। आता रात्र त्याचं ह्या वादळामध्ये जे आहे, जहाज बुडाल्यामुळे काय झालं होतं, स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी पोहत पोहत त्या पाण्यांच्या लाटांबरोबर वाहत वाहत तो या समुद्राच्या किनारी आला होता, आणि त्यामुळे
तो इतका एक्झॉस्टेड होता, इतका थकलेला होता की तो 9 तास तिथे झोपून होता. इट वॉज डे लाईट वेन ही अवोक, आणि जेव्हा तो उठला तेव्हा सकाळचीच वेळ होती. लेट अस रीड व्हॉट हॅपन नेक्स्ट इन हिज ओन वर्ड्स. आता पुढे बघूया की काय झालं पुढे त्याला जाग आल्यानंतर. सो चिल्ड्रन, वी आर गोइंग टू स्टॉप हियर फॉर टुडे अँड वी विल सी व्हॉट हॅपन नेक्स्ट इन द स्टोरी इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.